समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात क्रांती दलाच्या वतीने महाराष्ट्रात चार जानेवारी एकोणावीस रोजी घंटानाद आंदोलन करणार असल्याची घोषणा संघटनेच्या वते देण्यात आली आहे आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्याकरिता हे आंदोलन महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे या निवडणुकीत समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे लिखित आश्वासन देऊनही चार वर्षात सरकारने समाजाचे कोणतेही काम केलेले नाही यामुळे संतप्त झालेला भोई समाज घंटानाद आंदोलन करून शासनाचा निषेध करीत आहे तर पाच जानेवारी रोजी अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून सरकारचे लक्ष करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे आज नाशिक येथे काळाराम मंदिराजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी महिला मंच कर्मचारी परिषद मच्छीमार संघ युवा मंच नाशिक यांनी सहभाग नोंदवत आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणाही केल्या या आंदोलनावेळी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या वतीनं आयोजित असल्यामुळे मुख्यमंत्री यांनी पाठवलेल्या निरोप पत्रात अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना क्रांती दलाच्या लेट हेडवर देण्यात यावा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे भोई समाजाच्या पदाधिकारी यांना भेटून आंदोलनाची माहिती घेतील व त्यांना आंदोलन कोठे व कसे करावे याचीही माहिती यावेळी देण्यात आली संजय हिरे दक्ष पोलीस न्यूज नाशिक